ताजा आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला आज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात अहमदनगर शहरातील काही महत्वपूर्ण घडामोडी शहराची खबर बात मध्ये गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयांच्या आवारामध्ये असलेली शांतता दा एकदाची संपुष्टात आली असून कोविड नियमावलीची अंमलबजावणी करत कालपासून जिल्ह्यासह नगर शहरातील सर्व वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाली आहेत काल सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी गर्दी केली होती अनेक महिन्यांपासून बंद असलेली कृषी आणि वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नगर शहरातील महाविद्यालयामध्ये जय्यत तयारी करण्यात आली आहे परिसरामध्ये आवश्यक त्या सूचना फलक वर्ग निर्जंतुकीकरण आणि या ठिकाणी साफसफाई देखील करण्यात आली आहे दरम्यान विद्यापीठाच्या स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही निर्देश नसल्यामुळे व्यवस्थापनाची दुहेरी कोंडी झाल्याचं स्पष्ट झालं आहे काल पहिल्या दिवशी पेमराज सारडा न्यूऑर्ट्स कॉमर्स आणि अहमदनगर महाविद्यालयामध्ये मधवीच्या प्रथम वर्षप्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालंय कामांच्या निवेदनात तांत्रिक बाबीमध्ये अडकवल्यामुळे जी कामं आठ दहा दिवसात होतात ती कामे तीन तीन महिने होत नाहीत त्यामुळे बुधवारी जिल्हा परिषदेच्या झालेल्या बांधकाम समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांनी आक्रमक होत जे कंत्राटदार अनामत रक्कम भरत नाहीत त्यांची बयाना रक्कम जप्त करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय घेतला आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीची बैठक समितीचे सभापती काशीनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली झाली आहे या बैठकीमध्ये रखडलेल्या बांधकामांचा आढावा घेण्यात आला आहे या बैठकीत सदस्यांनी कंत्राटदारांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा परिषदेचे सदस्य कामे घेऊन येतात मात्र ती विलंबनाने होतात प्रत्येक कामांच्या बाबतीत असं होत नाही कामांच्या निविदांना तांत्रिक बाबीत अडकवलं जातं त्यामुळे जी कामं लवकर होतात ती कामे तीन तीन महिने उशिराणी होतात त्यामुळे प्रशासकीय मान्यतासाठी तक्ता जाहीर करावा निविदांबाबत मान्यताबाबत बांधकाम विभागाचे उपअभियंता सदस्यांना कळवत नाहीत याबद्दल देखील नाराजी या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आली आहे कोरोनाने मृत झालेल्यांच्या वारसांना आता पन्नास हजार रुपयांची मदत लवकरच मिळणार आहे याबाबत कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार असून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत मदत देण्याची कार्यवाही जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातून होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पन्नास हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली होती मात्र याबाबत आतापर्यंत कोणतीच कार्यवाही झाली नव्हती त्यामुळे तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वेळा चौकशी झाली आहे मात्र राज्य शासनाकडून कोणताही आदेश नसल्याने स्थानिक प्रशासनाकडून कोणताही अर्ज अथवा माहिती संकलित करण्यात आलेली नाही मात्र बारा ऑक्टोबरला आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन आरोग्य विभागाचे अपर सचिव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हे आदेश दिलेले आहेत अहमदनगर शहराच्या उपनगरात मंजूर असलेली विकास कामं प्रलंबित आहेत ही कामं सुरू करण्यास कुठलीही अडचण नाही अशी कामे सुरू न केल्यास ठेकेदारांवर कठोर कारवाई करा असे आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी संबंधितांना दिले आहेत महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांची बुधवारी संयुक्त बैठक घेतली या बैठकीमध्ये गोरे यांनी हे आदेश दिले आहेत यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे पाणी पुरवठा विभाग प्रमुख रोहिदा सातपुते यांसह अनेक जण या बैठकीला उपस्थित होते नगर शहरासह उपनगरामध्ये एकोणपन्नास कामं मंजूर आहेत यापैकी वीस कामांना कार्यान्वित यंत्रणा सार्वजनिक बांधकाम विभाग आहे ही कामे प्रलंबित आहेत उर्वरित तीस महापालिकेने मंजूर केलेली आहेत त्यापैकी सतरा कामांना भुयारी गटार पाणी योजनेचा अडथळा आहे त्यामुळे हे काम सुरू करणं शक्य नाही मात्र तेरा कामं सुरू करण्यास कुठलीही अडचण नाही ती कामे ठेकेदारांनी दिवाळीपूर्वी सुरू करण्याचा आदेश आयुक्त गोरे यांनी दिला आहे मध्यवर्ती शहरामध्ये भुयारी गटार योजनेचं काम सुरू होतं पावसामुळे काम थांबवण्यात आलं आहे भुयारी गटार योजनेचं काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम हाती घेण्याचा निर्णय पूर्वीच झालेला आहे परंतु सध्या क्रेशर मालकांचा संप सुरू असल्याने खडी दगड उपलब्ध होणार नाहीत त्यामुळे काम सुरू करणं शक्य नाही हा संप संपल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचं यावेळी ठेकेदारांनी सांगितलं आहे नगर शहरातील उड्डाण पुलाच्या कामाला वेग आला आहे परंतु या मार्गावरील रस्त्याची दुरावस्था झाली आहे या रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडले असून या मार्गावर कमालीची धूळ साचली आहे रस्त्याच्या मध्यवर्ती भागामध्ये बांधकाम सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर धूळ उडते तसेच चार हा रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्यामुळे येणारे जाणारे नागरिक या धुळीमुळे त्रस्त झाले असून रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या बातमीसह शहराची खबरबात मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर